आणि यानंतर जाऊयात पश्चिम महाराष्ट्रातली एक अतिशय चर्चेतली आणि चुरशीची झालेली लढत ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात नेता की अभिनेता अशी चर्चा रंगली होती आणि पवार विरुद्ध पवार अशी पडद्यामागची लढत होती असं बोललं जात होतं या मतदारसंघातल्या पत्रकारांना नागरिकांना काय वाटतं त्यांचा अंदाज काय आहे कळीचे मुद्दे काय राहिले राजकीय समीकरणं कशी पडद्यामागनं चालली जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी शिरू लोकसभा मतदारसंघ राज्यातल्या टॉप मतदारसंघामधला एक मतदारसंघ खरं तर सुरुवातीपासून चर्चेत असलेला आणि नेता की अभिनेता अशी जुगलबंदीत रंगलेला हा मतदारसंघ तर या मतदारसंघात आता मतदान तर आहे आता प्रतीक्षा आहे निकालाची पण दोन्ही उमेदवारांकडनं म्हणजे शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल खोल्ले दोघांची टसन होती आणि यामध्ये कोण विजेता होणार यावरून पैजासुद्धा सुद्धा लागल्यात नेमकं काय घडणार आहे आपल्यासोबत शिरूलोक् सांगितले काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी कशी ही लढत असणार आहे आणि कोण विनर होणार आहे काय आहे तुमच्या नजरेमध्ये कोण निवडून येईल आणि काय असतील इथली गणितं एकूण मतदारसंघातली राहायचे ना सर खऱ्या अर्थाने आपण आम्हाला या चर्चेत सहभागी करून याबद्दल पहिल्यांदा आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण जर पाहिलं की शिरूर लोकसभा मतदारसंघ जो काय आहे हा देशात चर्चेतला मतदारसंघ राहिला त्याची कारणं महत्त्वाच्या जर आपण पाहिलं की देशात खऱ्या अर्थानं जेव्हा लोकसभेचे काही सेशन झाले त्यात अमोल कोल्हेंनी जी काही भाषणं केली त्या भाषणांची चर्चा आपण पाहिलं की देशभरात झाली आणि त्या भाषणांच्या चर्चेनंतर आरोप प्रत्यारोपानंतर डायरेक्ट मोदींवर ज्या काही टीका झाल्या काय झाल्या त्यानंतर हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं चर्चेत झाला आणि तो मतदारसंघ चर्चेत येत असताना ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस खऱ्या अर्थानं या मतदारसंघात निष्ठा आणि गद्दारी या मुद्द्यांना खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा सुरू होत असताना अमोल कोल्हे हे शरद पवार गटात राहिले आणि आनंदराव पाटील जे काय होते ते शिंदे सेनेत होते आणि त्यानंतर जेव्हा निवडणुकीचा शेवटचा काळ आला त्यावेळेस त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने या मतदारसंघात निष्ठा आणि गद्दार ही चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा सुरू होत असताना ज्यावेळेस त्यांनी शरद पवार गट शिंदे गटातनं अजित पवार गटात प्रवेश केला त्यावेळेस ही लढाई खऱ्या अर्थानं विरुद्ध पवार म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही अशा पद्धतीने सुरू झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या लढाईला रंगत आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि काय अंदाज असेल दोघांमध्ये कोण विण होऊ शकतो खऱ्या अर्थानं हा जो काही मतदारसंघ आहे आपण जर पाहिलं की दोन जे काय यातले विधानसभा मत सहा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघाचा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे त्यातले शिरूरमध्ये खऱ्या अर्थानं भोसरी आणि आडपसरा जर पाहिलं तर तो शहरी मतदारसंघ आहे आणि ग्रामीणला खऱ्या अर्थाने चार तालुक्या आहेत मग त्यामध्ये शिरूर जुन्नर आंबेगाव असेल खेड असेल आणि ह्या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर ग्रामीण भाग असल्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारविरुद्ध एक नाराजीचा सुरू होता आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर नाही म्हटलं तरी या नाराजीचा शेतकऱ्यांचं जे काही बाजारभावाचा विषय असेल कांदा प्रश्न असेल हे तोलण्याचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आपण जातीय समीकरणं साधारण या मतदारसंघातले काय राहिली ते पांढर आहोत सुरुवातीला कोण असेल विनर या मतदारसंघातला कोण निवडून येऊ शकतो आणि जातीय समीकरणाचा कसा फटका या मतदारसंघात कोणाला फायदा कोणाला तो खरं तर शिरूर मतदारसंघ हा वेगळ्या मुद्द्यांवर लढला गेला जरी मोदी विरोधी लाट तुम्ही म्हणत असाल तरी येथील शेतकऱ्यांचा जो कांदा प्रश्न आहे या कांदा प्रश्नाने दोन्ही बाजूच्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे जर कांद्याचे भाव वाढवले गेले असते तर शहरी मतदार भाजपवर नाराज झाला असता त्यामुळं भाजपने हे दोन्ही बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जातीय समीकरण जर तुम्ही म्हणाल तर मुस्लिम आणि माळी समाजाने एक गट्टा डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान केलेलं आहे आणि इतर शेतकरी वर्गाने शरद पवारांकडं पाहून देखील अमोल कोल्हेंना मतदान केलेलं आहे त्यामुळे अप्पर हँड थोडा अमोल कोलेन राहील अमोल कोल्हा फायदा होऊ शकतो तुम्ही काय सांगाल काय या मतदारसंघातली गणित असतील आणि कोण निवडून येऊ शकतं या मतदारसंघातली लोकं खूप हुशार आहेत त्यामुळे अमोल कोल्हेंना मतदान जास्त झाले असं म्हणतात याच्या पैंजा पण लागलेल्या आहेत आणि फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्यामुळे अमोल कोल्हे निवडून येतील असं म्हणत आहे असं वाटतंय असं वाटतं आपण पुन्हा एकदा किरण भाऊंना विचारूया किरण भाऊ काय साधारण परिस्थिती असेल कोण विजेता असेल आणि काय पाहिजे लागल्यात मतदारसंघामध्ये काय एकूण राजकीय गणित अस होती इतर या मतदारसंघातली मी तर म्हणेल की कोणीही छातीटोकपणे असं सांगू शकत नाही की हाच उमेदवार निवडून येईल किंवा कारण काटेकी टक्कर या मतदारसंघात नक्कीच आहे याचा कारणच असं आहे की पंधरा वर्षाचा अनुभव आणि पाच वर्षात केलेली कामगिरी मग संसदेत असलेली भाषणं असतील किंवा प्रत्यक्ष मतदारांची म्हणजे सोशल मीडियाद्वारे अमोल कोल्हे यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले आणि दुसऱ्या याच्यात कळीचा मुद्दा किंवा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगा असं सा वाटतं तो, तो म्हणजे की ज्या पद्धतीने वार प्रतिवार जसे असतात किंवा डाव प्रतिडाव असतो एखाद्या कुस्तीच्या फडात किंवा प्रत्यक्ष रणांगणामध्ये त्यावेळेस प्रत्येक वेळेस अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कर्तव्य सॉरी त्यांच्या म्हणजे कर्तृत्वशैलीने किंवा त्यांच्या वक्तृत्वशैलीने अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी डावपेच टाकले त्यानंतर नुसतेच डावपेच टाकले नाही की एक प्रकारे आव्हान देखील त्यांनी केलं की जसं कंपनीच्या प संसदेमध्ये माजी खासदार आडरराव यांनी आपल्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून कशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या त्या लोकांना देखील भावल्या आणि त्याचा देखील या पर निकालावर परिणाम होणार आहे याशिवाय या, या मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदान मतदारसंघात शहरी जो भाग आहे त्याच्यामध्ये आढळांना फायदा होऊ शकतो कारण भाजपला मानणारा वर्ग त्या ठिकाणी बऱ्यापैकी आहे त्यानंतर की अभिनेता हा प्रश्नसुद्धा खूप गाजला नेत्याला फायदा होईल का अभिनेत्याला फायदा होईल इथे मला अभिनेत्याला फायदा होण्यासारखा वाटतोय कारण ज्या पद्धतीने ते भाषण करत होते आणि एवढंच नाही तर दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपला मतदार सो सोडून म्हणजे आपलं प्रत्यक्ष मतदारसंघ प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये लो म्हणजे दुसऱ्यांसाठी सुद्धा अमोल कोल्हे म्हणजे दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्या पक्षाच्या काही मतदारसंघात मतदारसंघाचा त्यांनी वेळ दिला प्रचारासाठी शेवटचा एक म्हणजे अजून एक मुद्दा महत्वाचा सांगतो की ज्यावेळी एखाद्या उमेदवाराला आपला मतदार संघू संघ सोडून दुसरीकडे प्रचाराला प्राचारण प्राचारण केलं जातं नवे नवे तर त्याला हेलिकॉप्टर दिलं जातं म्हणजे याचा अर्थ हा उमेदवार किती ताकदीचा आहे किंवा काय हा देखील मतदार मतदार त्याचा देखील मतदानावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना अमोल खोल्हे हे उजवे वाटतात परंतु स माझी खासदार आढारवा यांनी ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव आहे किंवा सगळ्या असेल शाल, साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या त्याचा फायदा देखील आढारवा यांना होऊ शकतो